आज आपण बेसनपीठ आणि रव्याचे लाडू बनवूयात चला तर मग बघूया रेसिपी येथे मी मेजरमेंटच्या कपने मी दोन कप बेसनपीठ घेत आहे दोन कप बेसनपीठला यामध्ये आपण एक कप रवा घालूयात यामध्ये आपण पोहे खाण्याच्या चमच्याने पाच ते सहा चमचे आपण यामध्ये तूप घालणार आहोत तूप आपण हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तूप आपलं सगळीकडे असं व्यवस्थित मिक्स होईल असं आपल्याला हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा आपल्याला घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आहे पिठाचं मी असा घट्टसर गोळा तयार करून घेतलेला आहे पीठ आपल्याला थोडंसं कडक भिजवायचं आहे जसं आपण बट्टीचं भिजवतो तसं यावरती आपण आता झाकण ठेवून ये अर्धा तास आपला रवा फुलेपर्यंत आपण हे असंच ठेवणार आहोत अर्ध्या तासांधी आपला रवा खूप छान असा फुलून येतो येथे आपला अर्धा तास झालेला आहे पीठ पण आपलं छान असं फुललेलं आहे याची आपण आता छोट्या छोट्या अशा पुऱ्या तयार करून घेऊयात पुरी आपल्याला जास्त बारीक पण नाही करायची थोडीशी सरस ठेवायचे आहेत मी हातानं करून घेते तुम्हाला हवं तर तुम्ही हे कोळपटावरती लाटूनही घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला हे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत साईडने मी तेल पण तापत ठेवलेलं आहे येथे आपल्या पुऱ्या बनवून तयार आहेत साईडने आपलं तेल पण तापलेलं आहे यामध्ये आपण आता आपल्या पुरी सोडूयात आणि मंद आचेवरती आपल्याला हे पुरी तळून घ्यायचे आहेत लालसर रंग येईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत येथे आपली पुरी तळून झालेली आहे तुम्ही बघू शकता पुरीचा पण आतील कच्चा भाग पूर्ण हा तळून निघायला पाहिजे पुरी तळताना मंद आचेवरतीच तळायची अशा प्रकारे आपण या सर्व पुऱ्या तळून घेणार आहोत येथे आपली पुरी तळून तयार आहेत पुरे आपण आता गरम असतानाच आपल्याला असे हाताने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत छोटे छोटे बारीक असे चुरून घ्यायचे आहेत आपल्याला प्रकारे मी चुरून घेतलेले आहेत मिक्सर जारमध्ये आपण हे फिरवून घेणार आहोत रवेदार आपल्याला असं हे फिरवायचं आहे जास्त आपल्याला असं बेसनपिठासारखं नाही करायचं रवेदारच ठेवायचं आहे अशा प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता मी रवेदार असं बनवलेलं आहे ते अशा प्रकारे आपण हे सर्व काढून घेऊयात येथे माझ्या पुरी पूर्ण काढून झालेली आहेत यामध्ये आपण आता एक कप साखर घालूयात गा। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालूयात गा। व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात गरम साखर ही थोडी विरगळते यामध्ये आपण आता तूप घालूयात मिक्स करून घेऊयात तूप आपल्याला थोडं कमी पडेल आपण अजून परत तूप गरम करून यामध्ये घालणार आहोत पीठ हे असं थोडं मोकळं मोकळं आहे थोडंसं ओलसरपणा पाहिजे म्हणून यामध्ये आपण अजून तूप घालूयात मिक्स करूयात व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आपण आता छोटे छोटे साईजचे लाडू बांधूयात तुम्हाला आहे त्या आकारामध्ये तुम्ही लाडू बांधू शकता अशा प्रकारे आपण हे सर्व लाडू बांधून घेणार आहोत येथे आपले लाडू बनून तयार आहेत तर कसे वाटले मित्रांनो तुम्हाला रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका